कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला वडू बुद्रुक गावातील संभाजी महाराजांची समाधी सरकार ताब्यात घेऊन तिची देखभाल करेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली याप्रकरणी आत्तापर्यंत एकशे बासष्ट आरोपींना अटक करण्यात आली आहे दंगलीत सुमारे नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तर महाराष्ट्र बंदच्या वेळी सुमारे तेरा कोटींचं नुकसान झालंय असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जे खटले परत घेण्याची मागणी आहे ती देखील या ठिकाणी परत घेतली जाणार आहे आणि मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो या घटनेला जे कोणी जबाबदार असतील ते कुठल्या जातीचे आहेत समाजाचे आहेत धर्माचे आहेत विचारांचे आहेत कुठलाही विचार केला जाणार नाही अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात टॉलरेट केलीच जाणार नाही आणि म्हणून त्याच्यावर पूर्णपणे कडक कारवाई राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल चोवीस तास एक पाऊल पुढे